नमस्कार, आम्ही अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जिल्हा संघटक, आमचे ॲडव्होकेट बिले अध्यक्ष आहेत, सचिव आमचे आहेत अजित कानसिडे आहेत, आणि आम्ही जिल्ह्यामध्ये काम करत असताना आम्ही जिल्ह्यातील लोकांच्या अंधश्रद्धा सोडवण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी खूप प्रयत्न केला आहे किंवा व्याख्यानाच्या माध्यमातून आम्ही जातो, पण ही मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये असलेली जटा ही पहिल्यांदाच आम्ही आज मुक्त करण्याच्या मार्गावर आहोत, म्हणजे मुक्त पहिल्यांदाच झालं, कारण मी बऱ्याच स्त्रियांना बघितलं ते काढायला बघत नाहीत. मी पण काही स्त्रियांना सांगितलं, नाही ती देवाची आहे देवीची आहे, काढता येत नाही, काढली तर मला त्रास होईल, घरच्यांना त्रास होईल, हे सगळं कारणं सांगितली जातात. आणि जेव्हा मला पाटील मॅडम म्हणाल्या की असं असे गावामध्ये एक मुली आहे, म्हटलं वय किती, तर एकदम लहान आहे. अरे म्हटलं लहान असल्या म्हटल्यानंतर मी विचार केला तिचं पुढचं संपूर्ण भवितव्य आहे, कारण तिचं लग्न आहे, तुझं भाविक जीवन आहे, आणि जटा असलेल्या मुलीवर लग्न करायला कोणाची तयार होत नाहीत. आणि त्यानंतर जे काय प्रकार होतात ती समजा लग्न न झाल्यानंतर तशीच राहिली तर ते भयानक असतात. आणि मग आम्ही रुपाली मॅडमना अगदी समजावून सांगितलं, तिला काय सांगायचं, तिचं समुपदेशनसुद्धा करण्यात आलं. आणि एक आम्हाला एक आनंद असा वाटतो की त्यांच्या कुटुंबातल्या जरी आई वडील थोडे अंधश्रद्धाळू असले तरी एक ठाम त्यांनी दोघांतिघांनी निर्णय घेतला, मुलीने निर्णय जसा घेतला तसा त्या आईवडिलांनीसुद्धा निर्णय घेतला. त्यांना सांगणारे बरेच होते की असं करू नका तसं करू नका, तुम्हाला त्रास होईल तिला त्रास होईल, कारण एक कर्णीचा असू शकतो, भानामतीचा प्रकार असतो, ग्रहताऱ्यांचेसुद्धा त्रासातूनही जटा येऊ शकतात, अनेक जण अनेक प्रकारे सांगणारे असतात. पण ह्या ह्याच्यावर विश्वास न ठेवता ती मुलगी ज्या ती 12वी शिकून झाली त्यावर ते वैज्ञानिक दृष्टिकोन तिच्यात मुळात होताच, फक्त तिने आपल्या आईवडिलांना समजावून सांगितलं की हे असं काही नाही आहे, आणि मला यातून जर मोकळं व्हायचं असेल तर हा एकच पर्याय तो म्हणजे डॉक्टरकडे जाणे. आणि त्यानंतर तिने जो निर्णय घेतला तो आम्हाला खूप भावला, आणि आज तिचं खास आम्ही कौतुक करण्यासाठी आमची संपूर्ण टीम तिच्या घरी आली. आज आम्ही तिचं पूर्ण कौतुक केलं आणि तिचं अभिनंदन केलं की असंच तू डेअरिंग कर, आणि तुझ्या समोर अशा ज्या काही मुली तुझ्या पुढ्या भविष्यात दिसल्या तर त्यांना यातून मोकळं करण्यासाठी आम्हाला साथ दे, आणि आम्ही तिच्याबरोबर सदैव राहू, आम्ही तिच्या संपर्कात आहोत, तिचा फॉलोअप आम्ही घेतच आहोत, आणि पुढे तिचा जर त्रास होणार असेल तर त्यातूनही आपण डॉक्टर उपचार तिचे चालूच आहेत. आणि आता तरी तिला हलकं वाटतं, आणि आज तिचा जो चेहरा बघितला तर तो अगोदरचा चेहरा आणि आता चेहरा आम्ही ओळखू शकलं नाही, तीच मुलगी आहे का, म्हणजे एवढं ती प्रसन्न वातावरणात ते आम्हाला दिसते. आणि असाच तिच्या आयुष्यात हसरा चेहरा सतत राहो, आणि आयुष्यात तिच्या लवकरच ह्यातून मुक्त होऊन एक चांगला मुलगा तिच्या नशी येवो, आणि आम्ही त्या लग्नाला उपस्थित राहो, हे आमचं भाग्य आम्हाला मिळो, हे आईवडिलांना पण आम्ही सांगतो, आणि मुलीने एक चांगला निर्णय घेतला तेव्हा आम्ही तिचं कौतुक करतो. धन्यवाद.